मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक जॉब करणाऱ्या व्यक्तीला आठवड्यातील एका दिवसाची प्रचंड आतुरता असते, ती म्हणजे रविवारची। कारण या दिवशी सगळ्या शाळांना आणि कंपन्यांना सुट्टी असते, त्यामुळे हा दिवस अगदी आनंदात जातो। पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की रविवारी सुट्टी का दिली जाते, सोमवार, मंगळवार किंवा बुधवारी सुट्टी का दिली जात नाही? चला जाणून घेऊ। अधिकृतपणे रविवार 10 जून 1890 रोजी सुट्टीचा दिवस म्हणून स्वीकारला गेला। त्यावेळी ब्रिटिश राजवटीत कामगारांना आठवड्यातील 7ही दिवस काम करावं लागत होतं। त्यामुळे कामगारांचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस असावी असा प्रस्ताव इंग्रजांकडे केला, पण या प्रस्तावाला फेटाळण्यात आलं। हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोखंडे यांनी तब्बल 7 वर्ष लढाई केली, आणि या लढ्यानंतर ब्रिटिश सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला आणि रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून घोषित केला। आता तुम्ही म्हणाल की रविवारच का केला, तर रविवार हा आठवड्यातला शेवटचा दिवस असतो। रविवारी तुम्ही आराम करा आणि सोमवारी तुम्ही नव्या जोशाने पुन्हा कामाला या, हा यामागचा उद्देश होता। तर हा व्हिडिओ तुमच्या शाळेत जाणाऱ्या आणि जॉब करणाऱ्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना यामागचं कारण समजेल।